आता आपण सममूल्य दशांश पूर्णांक म्हणजे काय ते बघूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे तीन अपूर्णांक बघू शून्य दशांश चिन्ह एक शून्य दशांश चिन्ह एक शून्य आणि शून्य दशांश चिन्ह एक शून्य शून्य आता हे तीन दशांश पूर्णांक आपण पूर्णांकामध्ये लिहूया आणि अपूर्णांकामध्ये ते असे होतील एक छेद दहा दहा छेद शंभर आणि शंभर छेद एक हजार आता मी जर एक छेद दहाच्या अंशाला आणि छेदाला दहानी गुणलं तर मला दहा छेद शंभर मिळतो आणि दहा छेद शंभरच्या अंशाला आणि छेदाला जर दहानी गुणलं तर मला शंभर छेद एक हजार हा अपूर्णांक मिळतो याचाच अर्थ या तिन्ही अपूर्णांकांची किंमत सारखी आहे आणि जेव्हा तीन अपूर्णांकांची किंमत सारखी असते तेव्हा आपण त्यांना म्हणतो सममूल्य अपूर्णांक म्हणजे एक छेद दहा दहा छेद शंभर आणि शंभर छेद एक हजार हे तिन्ही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत म्हणजेच त्यांची किंमत सारखी आहे आता जर हे अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक असतील म्हणजे त्यांची किंमत सारखी असेल तर जे दशांश अपूर्णांक आहेत ते पण सममूल्य असले पाहिजेत तर या दशांश अपूर्णांकांना आपण सममूल्य दशांश अपूर्णांक असं म्हणतो म्हणजेच सारख्या किमतीचे समान किमतीचे दशांश अपूर्णांक असं आपण म्हणतो आता इथे हे मी जे सममूल्य दशांश पूर्णांक आहेत ते एका खाली एक लिहिलेले आहेत आणि या तिन्हीची किंमत सारखी आहे म्हणजेच आपल्या असं लक्षात येईल की हे जे मी शून्य लिहिलेले आहेत ज्याच्या खाली मी रेग मारली आहे ते शून्य ही शून्य नसली तरी पण चालेल म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक नंतर एक शून्य असलं काय दोन शून्य असली काय आणि शून्य नसलं काय त्यांनी त्याच्या किमतीला काहीही फरक पडत नाहीये किंमत सारखीच आहे म्हणजेच आपण असं शिकलो की दशांश अपूर्णांकामध्ये जी शेवटची शून्य आहेत ती वगळली ती काढून टाकली तरी चालतात त्याच्यामुळे किंमत बदलत नाही कारण ते सर्व अपूर्णांक शून्य असलं काय आणि नसलं काय ते सगळे अपूर्णांक सममूल्य दशांश अपूर्णांक असतात आता इथे मी आ, ही एक संख्या लिहिलेली आहे शून्य शून्य तीन दशांश चिन्ह दोन शून्य 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 आता या संख्येमधली सगळी शून्य मी लाल रंगाने दाखवली आहेत त्याचं कारण असं आहे की ही शून्य नसली तरी सुद्धा या संख्येच्या किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही म्हणजेच काय तर जेव्हा पूर्ण अंक असतो ह्याच्यामधला पूर्ण अंक कोणता आहे तीन आहे तर पूर्ण अंकाच्या अलीकडं जी शून्य येतात त्या शून्यांना काही किंमत नसते आणि मग दशांश चिन्ह आहे आणि मग अपूर्णांक आहे आणि त्या अपूर्णांकाच्या नंतरची जी शून्य येतात दशांश अपूर्णांकामध्ये त्या शून्याना सुद्धा काहीही किंमत नसते म्हणजे कुठली कुठली शून्य तर पूर्णांकाच्या आधीची शून्य आणि अपूर्णांकाच्या नंतरची शून्य ह्या शून्याला काहीही किंमत नसते ती शून्य वगळली तरी चालतात आता हे जे काही आपण शिकलो आहोत हे वापरून आपण चुकी बरोबर अशी काही उदाहरणं सोडवूया पहिलं आहे दोन बरोबर दोन दशांश चिन्ह शून्य शून्य आता ही जी दोन शून्य आहेत दशांश चिन्हानंतरची ती काढली तरी चालतील वगळली तरी चालतील म्हणजेच दोन बरोबर दोन दशांश चिन्ह शून्य शून्य हे बरोबर आहे पुढचं उदाहरण आहे शून्य दशांश चिन्ह तीन आणि शून्य दशांश चिन्ह शून्य तीन आता यातली कुठलीही शून्य वगळली तर चालतील तर दशांश चिन्हाच्या आधीचे शून्य वगळले तर चालतील आणि ही शून्य वगळल्यानंतर ज्या उरत आहेत दशांश चिन्ह तीन आणि दशांश चिन्ह शून्य तीन या दोन वेगळ्या संख्या आहेत तीन दशांश आणि तीन शतांश अशा संख्या आहेत त्यामुळं त्या दोन्ही एकमेकाच्या बरोबर नाही आहेत म्हणजेच हे चूक आहे पुढचं उदाहरण आहे पाच दशांश चिन्ह शून्य शून्य चार आणि पाच दशांश चिन्ह चार शून्य शून्य आता यातली कुठली शून्य वगळली तर चालतील तर उजवीकडची पाच दशांश चिन्ह चार नंतरची दोन शून्य वगळलेली चालणार आहेत ती शून्य जरी मी काढली तरी सुद्धा दोन्ही संख्या या सारख्या ये येत नाही आहेत म्हणजेच हे चुकीचं आहे पुढचं उदाहरण आहे पाच बरोबर पाच दशांश चिन्ह शून्य इथलं शून्य काढून टाकलं तरी चालणार आहे म्हणजेच पाच आणि पाच दशांश चिन्ह हे दोन्ही समानच आहेत म्हणजे हे बरोबर आहे पुढचं उदाहरण आहे पाच बरोबर शून्य दशांश चिन्ह पाच आता दशांश चिन्हाच्या आधीचं शून्य मी जरी काढलं तरीसुद्धा दोन्हीकडच्या संख्या या वेगळ्या वेगळ्या आहेत पाच आणि दशांश चिन्ह पाच म्हणजे पाच दशांश हे सारखे नाही आहेत म्हणजे हे चुकीचं आहे आता इथे पुढचं उदाहरण आहे शून्य सात दशांश चिन्ह दोन आणि सात दशांश चिन्ह दोन शून्य शून्य आता इथे दोन्ही बाजूची सगळी शून्य काढली तरी चालणार आहेत कारण पहिलं जे शून्य आहे ते पूर्णांकाच्या आधीच आहे आणि शेवटची जी शून्य आहेत ती दशांश पूर्णांकाच्या शेवटची आहेत म्हणजे ही सगळी शून्य काढली तर दोन्ही बाजूला सात दशांश चिन्ह दोन अशी संख्या येणार आहे म्हणजेच हे बरोबर आहे पुढचं उदाहरण आहे दशांश चिन्ह चार आणि शून्य दशांश चिन्ह चार शून्य आता डाव्या बाजूला शून्यच नाही आणि उजव्या बाजूची दोन्ही शून्य काढलेली चालणार आहेत कारण एक शून्य जे आहे ते पूर्णांकाच्या आधीच आहे म्हणजे पूर्णांकच नाही इथे दशांश चिन्हाच्या आधीच आहे आणि दुसरं जे शून्य आहे ते दशांश अपूर्णांकाच्या शेवटी आहे त्यामुळे दोन्ही शून्य काढली तर दोन्ही बाजूंना दशांश चिन्ह चार अशी संख्या येणार आहे म्हणजेच हे बरोबर आहे पुढचं उदाहरण आहे शून्य चिन्ह शून्य एक आणि शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक शून्य आता दोन्ही बाजूला जी ची दशांश चिन्हाच्या आधीची शून्य आहेत ती काढता येणार आहेत आणि उजव्या बाजूला अगदी शेवटी शून्य दशांश अपूर्णांकानंतर ते सुद्धा काढता येणार आहे ही शून्य काढून टाकल्यानंतर एका बाजूला येणार आहे दशांश चिन्ह शून्य एक म्हणजे एक शतांश आणि दुसऱ्या बाजूला येणार आहे दशांश चिन्ह शून्य शून्य एक म्हणजे एक सहस्त्रांश म्हणजेच हे चुकीचं आहे कारण दोन्हीकडच्या संख्या या वेगळ्या वेगळ्या आहेत शेवटचं उदाहरण आहे शून्य सहा दशांश चिन्ह शून्य शून्य तीन आणि सहा दशांश चिन्ह शून्य शून्य तीन शून्य शून्य आता डावीकडचं जे पहिलं शून्य आहे सहाच्या आधी पूर्णांकाच्या आधीचं शून्य आहे त्यामुळे ते काढलेलं चालणार आहे उजवीकडे अगदी शेवटची जी दोन शून्य आहेत अपूर्णांकाच्या नंतर येणारी ती काढलेली चालणार आहेत ही सगळी शून्य काढली की दोन्हीकडची जी संख्या आहे ती येणार आहे सहा दशांश शून्य तीन दोन्हीकडची संख्या आहे म्हणजे हे बरोबर आहे